सड़क सुरक्षा अभियान अंतर्गत जीवन सुरक्षा प्रकल्प और संचालक राजू वाघ इनके नेतृत्व में गुरुवार को सरकारी कर्मचारियों के लिए संकल्प अभियान चलाया गया। रवि भवन सभागृह में हुए इस अभियान में पीडब्ल्यूडी के सभी कर्मचारी उपस्थित थे। प्रकल्प की ओर से कुछ सवालों के जवाब कर्मचारियों से लिए गए, जिससे अनुमान लगाया जाएगा कि सड़क सुरक्षा के लिए कौन सतर्क है। साथ ही सभी कर्मचारियों से सड़क सुरक्षा पर शपथ भी ली गई। 11 ते 17 रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे आणि या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये लोकजागृती आपण करतो आहे। आपल्याला माहिती आहे की रस्ते अपघातांचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि या वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणायचे असेल तर याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे हा फार महत्त्वाचा भाग आहे। या अपघाताला कारणीभूत ज्या मानवी चुका आहे, म्हणजे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहन चालवताना मद्यपान करणे, वाहन चालवताना झिगझॅग चालवणे, वेगात चालवणे, स्टँडबाजी करणे, ओव्हरटेक करणे, या मानवी चुका आहे आणि या मानवी चुकांमुळे रस्ते अपघात होत असतात। या अपघाताला कारणीभूत समस्या जडापासून जर का आपल्याला थांबवायची असेल, रोखायची असेल, त्याच्यावर नियंत्रण आणायचं असेल, तर आपल्याला प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवनपद्धती बनवली पाहिजे। शासनाच्या वतीने जेव्हा हा सप्ताह राबवला जातो, यात वेगवेगळ्या विभागाचे सहभाग असतो, RTO, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पीडब्ल्यूडी, वन विभाग, तर या सर्वांचा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो। यात पीडब्ल्यूडी सर्वात जास्ती रस्ते सुरक्षेसंबंधित असलेलं काम करतात, त्यांचा खूप वाढलेला सहभाग असतो, प्रथम क्रमांकावर सहभाग असतो। त्या अनुषंगानेच आज 3 दिवसाआधी जेव्हा एक पेपरला न्यूज होती की ऑफिसला येताना ऑफिसची जी वेळ असते त्यावेळेस मॅक्झिमम अपघात होतात, अपघाताची संख्या ही 35% ऑफिसच्या टायमिंगमध्ये असतात 2 तासामध्ये, तर ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना हेच एक आव्हान की सकाळला ऑफिसला येताना घाईमध्ये येतो आपण, तर घरून थोडं आधी निघायचं जेणेकरून आपण ऑफिसच्या वेळेवर पोहोचायचं, येताना घाईघाई करून ऑफिसला पोहोचायचे प्रयत्न करू नये। धन्यवाद।